सहा वाजता बाहेर मी घराच्या बाहेर निघाली असताना दोन माणसं आहेत, तिचं एकानं हात धरला आणि एकानं साडी ओढली तिची. जर महिला सुरक्षित. अंगणवाडी सेविकेला निलंबित करण्यासाठी आवा अंतरवाला येथील नागरिकांनी उपोषण केले. अंगणवाडी सेविकेला निलंबित करण्याचे निवेदन ही दिले. जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी धमकीही दिली. पण सत्य काही वेगळेच होते. अंगणवाडी सेविकेने कित्येक वेळा अंबड पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक विनाकारण त्रास देतात, दारू पिण्यास पैसे मागतात, नसता बाल विकास अधिकाऱ्यांकडे खोट्या तक्रारी करू अशी धमकीही देतात असे सेविकेने तक्रारीत म्हटले आहे. अंतरवाला या गावामध्ये अंगणवाडी सेविकावर जो अन्याय होतो गावापासून, गावकऱ्यांनी त्यांच्यावर गुंड वृत्तीचा त्रास देणं सुरू केलेलं आहे. आज ती गावामध्ये पहिल्या प्रत्येकाला महिलांच्या संरक्षणासाठी गावापासून संरक्षण तिचं व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ती अंबड पोलीस स्टेशनला आली तक्रार देण्यासाठी, तर त्यांनी तक्रार न घेतली, त्यांनी घेतलीच नाही. म्हणून आम्ही आज एस पी ऑफिसला, जालना एस पी ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे. त्या दोन दिवसामध्ये जर त्या कार्यकर्तेचा न्याय जर मिळाला, कार्यकर्त्याला न्याय जर दिला तर ठीक आहे, नाही तर आम्ही काळी फिती लावून काम करणार आहोत. आणि दोन दिवसात जर त्यांनी काम केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. खूप वेळा तक्रारी करून सुद्धा अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. महिलेला गावातूनच संरक्षण नाही तर बाहेर काय. आज जालना एस पी ऑफिसला सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे. दोन दिवसात जर पावले उचलली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, मोठे आंदोलन करू असा इशारा महिला कर्मचारी संघटनेने दिलेला आहे. याचे पडसाद काय उमटतात, नेमका निर्णय काय लागतो, जाणून घेण्यासाठी चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल संपूर्ण आणि सविस्तर माहिती. धन्यवाद.